आपण आज पाहूयात की फॅक्टर्स ऑफ पॉलिनॉमियल काय असतात ओके त्याआधी पॉलिनॉमियल म्हणजे काय ते पाहूयात आता पॉलिनॉमियल म्हणजे पक् कसं असतं पहिल्यांदा आपल्याला माहिती टाईप्स काय की मोनोमियल असते बरोबर त्याच्यानंतर असतं बायनॉमियल आणि ट्रायनॉमियल हे आपल्याला माहिती आता मोनोमियल म्हणजे काय असतं त्याच्यात एकच टर्म असते काय असते एक सिंगल टर्म असते म्हणजे फॉर एक्झाम्पल असं असू शकतो बघ एक्स स्क्वेअर बस एकच याला काय म्हणतात मोनोमियल तर बायनॉमियल कसा असतं याच्यात दोन टर्म्स असतात म्हणजे कसा फॉर एक्झाम्पल जर पाहिलं आपण तर बघ एक्स स्क्वेअर प्लस फाईव्ह दोन टर्म आल्या प्लसने वेगळे केली ही एक टर्म आणि ही एक टर्म याला काय म्हणतो आपण बायनॉमियल म्हणतो आणि ट्रायनॉमियल म्हणजे त्याच्यात किती टर्म्स असतात तीन टर्म्स असतात फॉर एक्झाम्पल मग एक्स क्यूब प्लस टू एक्स प्लस फाईव्ह ही एक टर्म ही दुसरी टर्म ही तिसरी टर्म याला आपण मोनिमियल बायनॉमियल आणि ट्रायनॉमियल म्हणतो तसंच इक्वेशनचे टाईप असतात कोणकोणते पहिलं असतं लिनियर इक्वेशन ओके त्याच्यानंतर दुसरं असतं क्वाड्रेटिक इक्वेशन त्याच्यानंतर असतं क्युबिक आणि लास्टला आपण म्हणतो पॉलिनॉमियल बरोबर आता याच्यात लिनियर इक्वेशन म्हणजे काय ज्याची डिग्री काय असते वन असते बरोबर इथं काय इथं लक्षात ठेवायचं लि म्हणजे डिग्री काय वन आहे क्वाड्रेटिक म्हणजे डिग्री किती असणार आहे त्याची टू क्युबिकची डिग्री थ्री असते आणि बाकी सगळे पॉलिनॉमियलमध्ये येतात याला पण पॉलिनॉमियलच मानतात लिनियर क्वाड्रेटिक आणि क्युबिक यालासुद्धा पॉलिनॉमियलच मानतात पण याच्यानंतरचे जे पुढचे ज्याची डिग्री थ्रीपेक्षा जास्त आहे ते सुद्धा पॉलिनॉमियलमध्ये येतात मग याचं एक्झाम्पल जर पाहिलं तर लिनियरचं एक्झाम्पल आपण असं शिव लिहू शकतो कसं एक्स प्लस फाइव हे झालं लिनियर इक्वेशन याची डिग्री काय वन आहे डिग्री म्हणजे पावर एक्स रेस टू इथं किती असणार आहे वन आहे म्हणजे याची डिग्री किती झाली वन म्हणजे हे झाला लिनियर क्वाड्रेटिक इक्वेशन कोणत्या फॉर्ममध्ये असतं तर ह्या टू एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस थ्री किंवा ते असं पण लिहू शकतो टू एक्स स्क्वेअर फाईव्ह ज्याची डिग्री टू असेल त्याला आपण काय म्हणतो क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणतो आणि क्यूबिक म्हणजे काय ज्याची डिग्री काय असते थ्री हायएस्ट पावर याला काय म्हणतात क्युबिक मग इथं पुढं पुढं काही पण इक्वेशन असू शकतं आणि पॉलिनॉमियल हे सगळे याला पण याला सुद्धा पॉलिनॉमियलच मानतात पण शक्यतो आपण याला काय म्हणतो लिनियर कॉरेट्रिक आणि क्युबिक कळलं आणि पॉलिनॉमियल म्हणजे याच्यात सगळे येतात एक डिग्रीवाले येतात दोन तीन सगळे डिग्रीवाले जे इक्वेशन असतात ते येतात देतात मध्ये येतात कळलं आता पॉलिनॉमियल म्हणजे काय असतं ओके आता ह्याच याचेच इक्वेशन आपल्याला स्टडी करायचं आहे पण त्याआधी रिमाइंडर थेरम काय असतं आणि फॅक्टर थेरम काय असतं बघ आता रिमाइंडर थेरम म्हणजे काय असतं बघ तुला समजा एखादं एक इक्वेशन देतात काय की फॉर एक्झाम्पल असं दिलं की एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स प्लस थ्री इज डिवायडेड बाय एक्स प्लस टू आणि म्हणतात फाईन रिमाइंडर बरोबर आता रिमाइंडर थिअरम काय असतं आता तुला काय दिलं या इक्वेशनला या एफ ऑफ एक्सने यांनी काय केलं तुला तू डिवाईड केलं म्हणजे काय दिले तुला एक्स प्लस टूने डिवाईड केले तर याची व्हॅल्यू आपण डायरेक्ट काय घेतो एक्स सिक्वल टू मायनस टू फक्त हा टू काय करतो असं इक्वेशन असतं ना ते की एक्स प्लस टू इक्वल टू झिरो मग हा टू काय करतो झिरोकडं पाठवतो मग किती झाला टू एक्स इज इक्वल टू मायनस टू मग हे आपलं एफ ऑफ एक्स हे इक्वेशन आहे काय इक्वेशन दिलं आपल्याला एफ ऑफ एक्स याला इक्वेशन मानतात बरोबर एफ ऑफ एक्सनी दाखवतात ते काय एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स प्लस थ्री हे क्वेशन दिलं आणि डिवाईड कशाने करायला सांगितलं तुला एक्स प्लस टू ने मग एक्स प्लस टूवरून आपण एक्सी व्हॅल्यू काय काढली एक्स इजक्वल टू मायनस टू आता रिमाइंडर थेरमधमध्ये काय करतात ए एक्स इजक्वल टू मायनस टू नाही याच्यात पुट करतात म्हणजे इथं बघ एफ ऑफ इथं लिहितात मायनस टू एक्सच्या एक्सच्याऐवजी म्हणजे जिथं जिथं एक्स आहे तिथं काय करतात मायनस टू पुट करतात आणि मायनस टू फुट केला मग याच्यावर समजा याचा आन्सर काढायचं ठरलं तर मायनस टूचा स्क्वेअर किती मायनसचा स्क्वेअर प्लस फोर इथं टू इंटू टू फोर पण साईन काय नरे आहे मायनस आणि प्लस थ्री हे फोर फोर कॅन्सल आन्सर किती राहिलं थ्री मग हे तुझा आला रिमाइंडर याला म्हणतात रिमाइंडर थेरम आणि फॅक्टर थेरम कसा असतं सेम हेच एक्झाम्पल जर घेतलं काय असं म्हणतील फाईंड एक्स मायनस टू इज फॅक्टर ऑफ आणि हे इक्वेशन दिलं काय एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स प्लस थ्री याला थे फॅक्टर थेरम म्हणतात मग फॅक्टर थिरममध्ये पण सिम असंच करतात काय एक्स प्लस टू आहे ना मग इथे एक्स इजिको टू किती करतात मायनस टू हे एक्स इजिको टू मायनस टू हे इक्वेशनमध्ये जर पुट करून आन्सर झिरो आलं काय आला आन्सर लास्टला झिरो आलं म्हणजे इथं परत तू लिहिणार काय एफ ऑफ एक्स इजिको टू हे इक्वेशन लिहिणार एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स प्लस थ्री हे इक्वेशन लिहिणार आणि याच्यात तू एक्सच्याऐवजी मायनस टू व्हॅल्यू जर पुट केली मग येणार मायनस टूचा स्क्वेअर प्लस टू इंटू मायनस टू प्लस थ्री आणि हे आन्सर काढल्याच्या नंतर जर तुझा आन्सर झिरो आलं हे सगळं जर झिरो आलं ओके हे सगळं जर झिरो आलं तर याला काय म्हणतात हा जो एक्स प्लस टू आहे हा त्या इक्वेशनचा फॅक्टर आहे यालाच म्हणतात फॅक्टर थिरम वेगळं काय नसतं रिमाइंडर थेरम आणि फॅक्टर थेरम मध्ये कळलं आणि आपण हे तर ठरलोय की शिकलोय की फॅक्टर कसे का काढतात क्वाड्रेटिकचे समजा असं दिलं तुला एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स प्लस टेन दिलं आणि याचे फॅक्टर काढायला विचारले तर काय करतो हा जो लास्टचा नंबर असेल तो घेतो असे दोन नंबर शोधतो त्याची मल्टिप्लिकेशन टेन यायला पाहिजे आणि ऍडिशन टू यायला पाहिजे हे या आपण मागच्या वर्षी शिकले बरोबर आणि त्याच्यावरून आपण असे दोन फॅक्टर काढतो सिंपल समजा असं कन्सिडर कर की एक्स प्लस थ्री आणि एक्स प्लस फाईव्ह हे त्याचे काय आले फॅक्टर अशा आपण काय करतो फॅक्टर काढतो याचाच यूज करून आपल्याला काय करायचे पूर्ण एक्सरसाईज सॉल्व्ह करायची आता त्याच्यात मेन काय हा रिमाइंडर थेरम आहे मेन काय लक्षात ठेवायचं रिमाइंडर थेरम आणि फॅक्टर थेरम हे फॅक्टर तर काढायला येणारच आहे बरोबर आता क्वाड्रेटिकचे आपण फॅक्टर काढायला शिकतो बरोबर पण जर तुला क्यूबिक आलं म्हणजे असं आलं एक्स क्यूब समथिंग आलं तर याचे फॅक्टर कसे काढणार तर आपण का वापरतो सिंथेटिक डिव्हिजन वापरतो कळलं ती पण मी तुला सांगतो आता एक्झाम्पल सॉल्व करूयात आपण थोडे मग मी तुला तुला कळेल की नक्की याच्यावर एक्झाम एक्झाम्पल कोणत्या टाईपचे येतात कळलं आता पहा आपलं तुमच्याच बुकमध्ये तुला काहीतरी काही एक्झाम्पल सॉल्व करून दिलेत त्याच्यातलेच काय आपण एक्झाम्पल घेऊयात आणि त्याच्यानंतर हे एक्झाम्पलचा यूज करून तू एक्सरसाईज सॉल्व करायची ओके आता ते एक्झाम्पल मध्ये जे काही एक्झाम्पल दिले असतील ते सगळे ह्याच बेसवर असणार आहे ओके त्याच्यामुळं एक्झाम्पल नीट कर सॉल एक्झाम्पल मग तुला ते पुढचे एक्झाम्पल कळतील ओके पहा आता मग याच्यात फर्स्ट एक्झाम्पल तुला दिलं होतं सॉलमध्ये फाइंड द रिमाइंडर रिमाइंडर फाइंड करायचं आहे वेन फोर एक्स क्युब प्लस सिक्स एक्स स्क्वेअर मायनस एट एक्स मायनस टेन इज डिवाय डिवायडेड बाय टू एक्स प्लस वन बरोबर मग याला कसं सॉल्व करणार आहे पहिल्यांदा तुला जे इक्वेशन दिले ना त्याला एफ ओफ एक्स म्हणायचं जे इक्वेशन दिलं त्याला स्टेप बाय स्टेप बघा एफ एक्स आणि एक्झाम मध्ये सॉल्व करताना सुद्धा ह्या स्टेपने सॉल्व करायचं पहिल्यांदा एफ ऑफ एक्स काय घ्यायचा इथं दिलाय तो काय दिला एफ ऑफ एक्स फोर एक्स क्यूब प्लस सिक्स एक्स स्क्वेअर मायनस एट एक्स मायनस टेन हा तुला एफ ऑफ एक्स दिलाय बरोबर आणि डिवाइड कशाने करायचं इथलं टू एक्स प्लस वन ना तो घ्यायचा इथे लिहायचं काय टू एक्स प्लस वन इक्वल टू झिरो असं मग इथं काय होणार आहे बघ टू हा वन इकडे गेला मायनस वन झाला एक्स इज इक्वल टू काय हा मायनस वन आपण टू अशी एकशी व्हॅल्यू काढून घ्यायची किती आली एकशी व्हॅल्यू वन अपॉइंट टू आणि ती एकशी व्हॅल्यू वरती पुट करायची मग काय लिहिणार इथं इक्वेशन मध्ये एकशे व्हॅल्यू पुट करणार मग एफ ऑफ एकशे ऐवजी लिहायचा मायनस वन अपॉइंट टू इक्वल टू इथे लिहिणार फोर एकशे ऐवजी मायनस वन आपण टू त्याचा क्यूब बरोबर प्लस पुढं काय सिक्स एक्स स्क्वेअर आहे मग इथं सिक्स आणि एकशे ऐवजी परत मायनस वन आपण टू त्याचा स्क्वेअर करायचा मायनस एट इंटू मायनस वन आपण टू मायनस टेन केला आपण काय केलं इथं एकशे व्हॅल्यू पूट केला मग आता इथं क्यूब करून घे हा फोर ॲज इट इज येणार बरोबर आता ब्रॅकेटचा क्यूब मायनस वनचा क्यूब किती येणार आहे मायनस वन वनच येणार आहे पहा मायनस वनचा जर स्क्वेअर केला तर वन, के वन येणार का तर मायनस वन मल्टिप्लाय बाय मायनस वन मायनस मायनस प्लस वन वन येतं मग तो पहिला वन आला त्याला परत मायनस वनने मल्टिप्लाय केलं त्याचा आन्सर काय येतं मायनस वन येतं म्हणून मायनसचा क्यूब काय येतो कायम मायनस येतो लक्षात ठेवायचं मायनस वन आला खाली टूचा क्यूब किती येणार एट इथपर्यंत झालं प्लस पुढं सिक्स इंटू याचा स्क्वेअर करायचा मायनस वनचा स्क्वेअर वन आणि टूचा स्क्वेअर फोर इथं का मायनस होतं म्हणून त्याचा स्क्वेअर का आला पॉझिटिव्ह आला इथं बघ बाहेर पण मायनस आहे आणि ब्रॅकेटच्या आतमध्ये पण मायनस आहे मग हे मायनस मायनस काय झाले प्लस पा इथं एक मायनस होतं आणि हे एक मायनस 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 प्लस आणि एटने आतमध्ये जर मल्टिप्लाय केलं तर एट वन जा एट खाली नाही मल्टिप्लाय करायचं खाली टू तसाच आणि मायनस हे टेन कळलं आता हे पण मल्टिप्लाय करून घे मग हे फोर वन जा फोर म्हणजे इथं काय येणार आहे मायनस फोर अपॉन एट प्लस सिक्स वन जा सिक्स अपॉन फोर प्लस एट अपॉन टू मायनस टेन आता याला सॉल्व्ह करायचं इथं डिव डिव्हिजन करू शकतो आपण बघ फोर वन जा फोर फोर टू जा एट टू थ्री जा सिक्स एट टू टू जा फोर एट टू वन जा टू टू फोर जा एट बरोबर म्हणजे आपलं लास्टला आन्सर काय राहिलं आहे इतर राहिलं मायनस वन अ पॉईंट टू प्लस थ्री अ टू प्लस फोर मायनस टेन आता हे सगळं काय करायचं आहे सॉल्व्ह करून घ्यायचं आता याला कसं सॉल्व करणार आहे बघ खाली बेस काय ह्या फोरला वन आहे आणि वन टेनला सुद्धा वन आहे म्हणजे याचा एल सेम किती आला सगळ्याचा टू एल सेम आला बरोबर मग हे हेच जे खाली याला पण काय करावं लागणार आहे आपल्याला टू आणावं लागेल ना मग याला टू कसा आणणार आहे त्याला फोरला पण टू ने मल्टिप्लाय करणार आणि टेनला पण ने मल्टिप्लाय करणार ओके मग पक्क कसं करायचं इथं इक्वल टू हे मायनस वन प्लस थ्री यांचा जर बेस टू आहेच त्याला ने मल्टिप्लाय करण्याची गरज नाही मग ह्याचा फोरला आपण ने मल्टिप्लाय केलं तर किती आले एट मायनस टेनला मल्टिप्लाय केलं तर ट्वेंटी आणि सगळ्याचा बेस किती होणार टू होणार आता आपण याला सॉल्व्ह करूयात मग इथं किती येणार मायनस वन डायरेक्ट याला सॉल्व्ह केलं तरी चालेल मायनस वन प्लस थ्री मायनस वन प्लस थ्री किती झाले मायनस वन प्लस थ्री आले टू टू प्लस एट टू प्लस एट टेन आणि टेन मायनस ट्वेंटी किती आले मायनस टेन अपॉन टू आणि याला जर सॉल्व्ह केला तर आन्सर किती आलं आलायचं मायनस फाईव्ह आणि आपल्याला काय काढायचं होता रिमाइंडर काढायचं होता मग खाली इथं लिहायचं रिमाइंडर इक्वल टू मायनस फाईव्ह समजले काय करायचं आणि ह्या स्टेपने तू मध्ये सुद्धा सॉल्व्ह करायचे समजले काय करायचं बघ दिलेलं इक्वेशनला एफ ऑफ एक्स मानायचं ज्यांनी डिवाईड करायला सांगितलं त्यावरून एक्सची व्हॅल्यू काढायची इथं टू एक्स प्लस वन आता त्याला इक्वल टू सिंपल झिरो घ्यायचा आधी वन तिकडे ट्रान्सफर करायचा आणि एक्सची व्हॅल्यू फाइन झाली ती एक्सची व्हॅल्यू फक्त इक्वेशन मध्ये पुट करायची आणि जे आन्सर येईल तो आपला रिमाइंडर असतो कळलं मध्ये सुद्धा ह्याच टाईपचे एक्झाम्पल असणार आहेत पुढं पा आता पुढचा एक्झाम्पल काय दिलं आपल्याला डायरेक्ट तुला इथं रिमाइंडर दिलेला आहे आन्सर दिले लास्टचं आपल्याला मध्ये इक्वेशनमध्ये एची व्हॅल्यू काढायची मग याला पण सिम्पल काय करणार पहिल्यांदा एफ ऑफ एक्स इक्वल टू पहिले इक्वेशन लिहून घ्यायचं काय टू एक्स क्यूब मायनस थ्री एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस फाय इक्वेशन लिहिलं आता याचा रिमाइंडर पण दिला आपल्याला इक्वल टू याचं म्हणजे हे आन्सर दिलं टोटल एफ ऑफ एक्स किती दिला आपल्याला सेव्हन दिलाय पण एकशे व्हॅल्यू काढायला पाहिजे ना आधी मग आपण एकशे व्हॅल्यू काढून घेऊयात आपल्याला काय दिलंय की टू एक्स मायनस थ्री यांनी डिवाईड केलं याला इक्वल टू झिरो घ्या सिम्पल किंवा ना हे तू इथं करण्यापेक्षा बाजूला केलं रफमध्ये तरी चालेल ना आणि इथं केलं तरी काय प्रॉब्लेम नाही मग इथं काय होणार आहे टू एक्स इक्वल टू मायनस थ्री काढलं प्लस होणार मग एक्स इज इक्वल टू किती होणार आहे थ्री पॉईंट टू एक्सशे व्हॅल्यू किती आली थ्री आपईंट टू मग इथं पुट करायची एफ ऑफ थ्री पॉईंट टू इक्वल टू इथं पण एकशे व्हॅल्यू पुट केली टू इंटू एक्स क्यूब आहे मग इथे लिहिणार थ्री पॉईंट टूचा क्यूब बरोबर मायनस थ्री इंटू एक्स स्क्वेअर म्हणजे थ्रिया पॉईंट टू चा स्क्वेअर प्लस ए इन्टू एक्स थ्रिया पॉईंट टू मायनस फायव्ह आणि ह्या सगळ्याचा आन्सर इक्वल टू किती इथं सेवन इथं किती आहे सेव्हन आहे कारण आपल्याला रिमाइंडर दिलं आहे जे आन्सर येतं लास्टला ते दिले म्हणजे एफ ऑफ तो असतो रिमाइंडर हा हेच आन्सर येतं त्याला काय आपण म्हणतो शेवटी रिमाइंडर आणि ती व्हॅल्यू आपल्याला दिलेली ती व्हॅल्यू किती दिली आपल्याला सेव्हन दिले म्हणजेच काय सेव्हन इक्वल टू आता याला सॉल्व्ह केलं तर टू इंटू याचा स्क्वेअर करावा लागेल थ्रीचा स्क्वेअर नाईन आपण टूचा स्क्वेअर फोर मायनस थ्री इंटू थ्रीचा इथं क्यूब आहे सॉरी पहिल्यांदा काय इथं क्यूब आहे म्हणजे आपल्याला इथं काय करावं लागणार आहे क्यूब घ्यावा लागणार आहे इथं काय येणार टू इंटू थ्रीचा क्यूब ट्वेंटी सेवन अपॉन टूचा क्यूब एट ट्वेंटी सेवन आपण एट झाला मायनस इथं थ्री इंटू थ्रीचा स्क्वेअर नाईन टूचा स्क्वेअर फोर प्लस इथं डायरेक्ट एनी मल्टिप्लाय करूयात थ्री ए अपॉन टू मायनस फाईव्ह ओके okay. आता नेक्स्ट काय करता येईल याला आपण मल्टिप्लाय करू शकतो बरोबर का किंवा डिवाइड केलं तरी चालेल डायरेक्ट हे टू वन जा टू 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 जा टू फोर जा एट मग इथं काय करता येईल आपल्याला ठीक आहे इथं टू वन जा टू टू फोर जा एट म्हणजे काय आलं सेवन इक्वल टू ट्वेंटी सेवन अपॉन फोर मायनस इथं थ्रीने नाईनला मल्टिप्लाय केलं तर किती आले ट्वेंटी सेवन अपॉइंट फोर प्लस थ्री ए अपॉन टू मायनस फाईव्ह इथं पहा मायनस ट्वेंटी सेवन अपॉन फोर प्लस ट्वेंटी सेवन अपॉन फोर कॅन्सल म्हणजे इथं फक्त इक्वल टू काय राहिला आहे सेवन राहिला म्हणजे आपण याला काय करू शकतो पहा हा थ्री ए प्लस टू आहे ना मायनस फाईव्ह आहे तो सेव्हनकडे पाठव्यात म्हणजे कसं होईल पहा थ्री ए अपॉन टू ॲज इट इज राहिला तो मायनस फाईव्ह सेवनकडे गेला तर प्लस झाला म्हणजे सेवन प्लस फाईव्ह मी फक्त इकडचं तिकडे लिहिले किंवा दोन मिनिट आधी स्टेप सिम्पल लिहित काय हा सेवन हा मायनस फाईव्ह जर सेवनकडे गेला तर प्लस फाईव्ह इक्वल टू काय थ्री ए अपॉन टू म्हणजे किती आलं सेवन प्लस टू ट्वेल्व इक्वल टू थ्री ए अपॉन टू याला आता उलटं करून लिहूयात थ्री ए अपॉन टू इक्वल टू ट्वेल्व हा टू डिवाईड आहे ट्वेल्वकडे गेल्यावर मल्टीप्लाय होणार बरोबर मग काय होणार पा मग थ्री ए इक्वल टू ट्वेल्व मल्टीप्लाय बाय टू मग थ्री ए इक्वल टू किती आला ट्वेल्व टू जा ट्वेंटी फोर मग ए इक्वल टू ट्वेंटी फोर अपॉन थ्री आणि याची व्हॅल्यू किती आली एट कळलं असं इक्वेशनमध्ये कोणता पण व्हेरिएबल दिला तर त्याची व्हॅल्यू आपण फाईंड करू शकतो सिम्पल त्याच थेरमनी रिमाइंडर थेरमनी कळलं ना काय करायचं दिलेलं इक्वेशनला एफ ऑफ एक्स घ्यायचा एक्सची व्हॅल्यू फाईंड करायची त्याच्यात पुट करायचे आता इथं आपल्याला रिमाइंडर डायरेक्ट आन्सर दिलं होतं म्हणून आपण काय केलंय इक्वेशन मधला ए फाइंड करून घेतला समजलं आता नेक्स्ट तर थ्रीमध्ये काय दिलंय थर्ड इक्वेशन मध्ये म्हटलंय की आपल्याला इक्वेशन दिले एफ ऑफ एक्स दिलाय बरोबर डिवायडेड बाय एक्स प्लस टू मग त्याचा रिमाइंडर ट्वेंटी येतो अँड एक्स मायनस टू इज अ फॅक्टर म्हणजे एक्स मायनस टू इज अ फॅक्टर म्हणजे त्याचा आन्सर किती येतो झिरो आता सांगितलं फॅक्टर असतो म्हणजे त्याचा आन्सर किती असतं झिरो असतं हे लक्षात ठेवायत मग याला कसं सॉल्व्ह करणार पहिल्यांदा एक एक स्टेप सॉल्व्ह करूयात पहिलं काय करूयात एक्स इक्वल टू इथं एक्स प्लस टू ए मग इथं एफ ऑफ एक्स आधी लिहूयात काय दिलं आपल्याला एफ ऑफ एक्स थ्री एक्स क्यूब प्लस ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स मायनस सिक्स ओके आणि इथं काय दिलं आपल्याला की एक्स प्लस टू हा त्याचा काय दिला एक डिवाईड करायचा एक्स प्लस टूने म्हणजे याच्यावर आपण एक्स इज इक्वल टू काय लिहू शकतो डायरेक्ट मायनस टू बरोबर असं लिहिलं तरी चालतं आणि रिमाइंडर ट्वेंटी येतो म्हणजे इथं काय लिहित आहे ना आपल्याला एफ ऑफ मायनस टू एक्स एक्सशाऐवजी मायनस टू पूट केला इक्वल टू इथं पण ऐवजी मायनस टू पूट करायचा प्लस ए इंटू मायनस टूचा स्क्वेअर प्लस बी इन्टू मायनस टू आणि काय लास्टला मायनस सिक्स आहे मायनस सिक्स मग मायनस टू याची व्हॅल्यू दिले रिमाइंडर किती आला आहे ट्वेंटी मग इथं याच्याऐवजी काय टाकायचा ट्वेंटी इक्वल टू थ्री इंटू टूचा क्यूब मायनस एट मायनस टूचा क्यूब मायनस एट प्लस किंवा याला असं न लिहिता थ्री इंटू मायनस एट इथे आणणार इथं किती आहे ए इथं किती आहे ए मायनस टूचा स्क्वेअर प्लस फोर येणार फोर ए मायनस टू बी कारण इथं काय ब्रॅकेटच्या आतमध्ये मायनस ए मायनस टू बी मायनस सिक्स ओके इथपर्यंत आलं आता नेक्स्ट काय करता येईल आपल्याला नेक्स्ट काय करायचं सगळे जे कॉन्स्टंट व्हॅल्यू आहेत त्या एका बाजूला घ्यायच्या आणि ए आणि बी एका बाजूला ठेवायचं म्हणजे पा कसं करता येईल हा हा ट्वेंटी इक्वल टू हे किती झाले मायनस ट्वेंटी फोर प्लस फोर ए मायनस टू बी मायनस सिक्स हे फोर ए मायनस टू बी एका बाजूला हे मायनस ट्वेंटी फोर मायनस सिक्स या ट्वेंटीकडे नेऊयात बरोबर मग कसं करता येईल पहा इथं होणार ट्वेंटी हा मायनस इकडं आला प्लस ट्वेंटी फोर मायनस सिक्स इकडं प्लस सिक्स इक्वल टू फोर ए मायनस टू बी ओके मग इथं काय येणार पहा मी हा फोर ए मायनस टू बी आधी घेतला इक्वल टू याला जर सॉल्व्ह केला आपण ट्वेंटी फोर प्लस सिक्स किती आता थर्टी थर्टी प्लस टू किती आले हे फिफ्टी हे किती आले फिफ्टी आले बरोबर का या इक्वेशनला थोडस छोटं करून घ्या याला डिवायडेड बाय टू करूयात पहा टू ने जर डिवाइड केल्याला तर काय टू ए मायनस बी टू ए मायनस बी इक्वल टू ट्वेंटी फायव्ह हे भेटलं आपल्याला इक्वेशन नंबर वन काय केलं इक्वेशनला फक्त टू ने डिवाइड करून छोटं घेतलं बरोबर हा पहिला ज्याने डिवाइड करायला सांगितलं होतं एक्स प्लस टू ने त्याच्यावरून आपल्याला एक इक्वेशन भेटलं आता काय करूयात दुसरा हा एक फॅक्टर आहे ना एक्स मायनस टू हा त्याचा एक काय फॅक्टर मग त्याला यायचं नेक्स्ट काय नाव एक्स मायनस टू इज फॅक्टर ऑफ एफ ऑफ एक्स जे एफ ऑफ एक्स आपल्याला इक्वेशन दिले त्याचा हा काय फॅक्टर आहे मग कसा करता येईल मग एक्सीजीवलटू काय एक्सीजी एक्स मायनस टू आहे म्हणजे इथं एक्सीजी टू किती झाला टू झाला बरोबर मग ते लिहिता आपल्याला एफ ऑफ टू एफ ऑफ एक्स च्या एफ ऑफ टू दिलेलं इक्वेशन आहे काय इथं एक्स आहे एक्स ऐवजी टू पुट करायचं मग इथे ना थ्री इंटू एक्स काय एक टू त्याचा क्यूब प्लस ए इंटू टूचा स्क्वेअर पहा या इक्वेशन म्हणजे जिथं एक्स आहे तिथं आपण टू पुट करतोय प्लस बी इंटू टू मायनस सिक्स आणि त्याचा फॅक्टर आहे म्हणजे ही व्हॅल्यू किती आहे झिरो आहे फॅक्टर असलं रिमाइंडर किती होतो झिरो रिमाइंडर झिरो आला तरच तो त्याचा काय असतो फॅक्टर असतो बरोबर इक्वल टू इथं काय होणार पा थ्री इंटू टूचा क्यूब एट प्लस टू टू जा टूचा स्क्वेअर फोर ए प्लस टू बी मायनस सिक्स मग याला पण सेम तसं करून घ्यायचं आहे मग इथं किती होणार झिरो इक्वल टू ट्वेंटी फोर प्लस फोर ए प्लस टू बी मायनस सिक्स इथं फक्त काय केलं आहे तुम्ही मल्टिप्लाय आता इथं बा ट्वेंटी फोर मायनस सिक्स किती झालं आहे ट्वेंटी फोर मायनस सिक्स ट्वेंटी फोर मायनस सिक्स येतात मा uh, आता, एटीन येतात किती येतात एटीन बरोबर म्हणजे इथं कसं लिहिता येईल पहा झिरो uh, इक्वल टू फोर uh, ए प्लस टू बी मायनस प्लस एटीन बरोबर हा प्लस एटीन आहे झिरोकडे गेला मायनस होणार म्हणजे काय येणार ते फोर ए प्लस टू बी इक्वल टू मायनस एटीन याला पण टूने डिवाईड केलं तर टू ए प्लस बी इक्वल टू मायनस नाईन बरोबर हे आलं आपल्याला इक्वेशन नंबर टू आता वन आणि टूला सॉल्व्ह करून घ्यायचं ॲड करूयात मग इथं म्हणणार ॲड वन अँड टू वन एंड टूला जर आपण ॲड केलं तर वन काय टू ए मायनस बी इक्वल टू ट्वेंटी फायव्ह प्लस सेकंड काय टू ए प्लस बी इक्वल टू मायनस नाईन जसे आपण इक्वेशन सॉल्व करतो सॉल्व करून घ्या मायनस बी प्लस बी कॅन्सल टू ए प्लस टू ए फोर ए इक्वल टू ट्वेंटी फोर ट्वेंटी फाय मायनस नाईन सिक्स्टीन मग ए किती आला सिक्स्टीन आपऑन फोर ए किती आला आपला फोर आपल्याला एची व्हॅल्यू भेटली आता एची व्हॅल्यू कोणत्या पण इक्वेशनमध्ये टाकूयात मग इथं म्हणायचं पूट

ट्वेंटी फाइव मायनस एट जर केले तर सेवन्टीन बरोबर किती जातात सेवन्टीन मग बी इक्वल टू किती आला मायनस सेव्हन्टीन आपल्याला भेटली इथे लिहिणार लास्टला ए इक्वल टू फोर अँड बी इक्वल टू सेव्हन्टीन याला आपलं फायनल आन्सर कळलं जर इक्वेशनमध्ये दोन अननोन असेल ए आणि बी दोन अन्नोन असेल तर त्याशी काय करतात एक तर डिवाईड म्हणतात ते आणि एक फॅक्टरी डिवाईड जर असेल तर असा रिमाइंडर देतात आणि फॅक्टर असेल तर रिमाइंडर दिला नाही तर त्याला किती समजायचा झिरो कारण फॅक्टर तेव्हाच असतो की जेव्हा त्याचा रिमाइंडर किती येतो झिरो येतो समजलं तर नेक्स्ट पा फोर नंबरच्या एक्झाम्पलमध्ये काय सांगितलं आपल्याला फोर मध्ये सांगितलंय की व्हॉट शुड बी सप्रॅक्टेड म्हणजे ह्या इक्वेशन मधून काय सप्रॅक्ट केलं सो दॅट टू एक्स प्लस सेव्हन इज अ फॅक्टर हा त्याचा काय फॅक्टर फॅक्टरी मग इथं काय असं लिहिणार पा याला पण सेम आपण जसे आत्ताचे सगळे एक्झाम्पल सॉल्व्ह केले त्याच एक्झाम्पलनुसार सॉल्व्ह करायचं फक्त काय लिहिणार काहीतरी सबस्ट्रॅक्ट करायला लागेल ना मग इथं समजा लेट ए बी द सबट्रॅक्टेड समजा काय केलं आपण एला काय केलं त्याच्यातून सबट्रॅक्टेड केलं मग आपलं पॉलिनॉमिलचं इक्वेशन काय पहा एफ ऑफ एक्स इज इक्वल टू टू एक्स क्यूब प्लस फायू एक्स स्क्वेअर मायनस इलेवन एक्स मायनस टेन आणि याच्यातून मायनस काय केलं आपण ए सापॅ केला बरोबर हे आलं आपलं इक्वेशन आणि काय सांगितलं आपल्याला की इथं म्हटलं आहे की टू एक्स मायनस सेवन एच फॅक्टर म्हणजे रिमाइंडर किती होता आपला झिरो येतो हे लक्षात ठेवायचं फॅक्टर आला तर त्याचा रिमाइंडर काय असतो झिरो येतो मग इथं आपण एक्स एज इक्वल टू काय पुट करू शकतो एक्सी जिकोल टू आपण पुट करणार आहे सेवन अपॉइंट टू कसा आला एक्स इक्वल टू सेवन अपॉइंट टू पा आपल्याला दिलं काय टू एक्स मायनस सेवन दिला आहे बरोबर का ज्याला आपण इक्वल टू झिरो जर मांडला तर मग इथं टू एक्सी जिकोटो हा सेवन तिकडे गेला तर प्लस झाला कडे बरं का हा मायनस होता इकडे गेला प्लस झाला मग इक्वल टू काय सेवन आणि हा मल्टिप्लायचा टू याला डिवाइड होणार म्हणजे एक्सी टू किती आला सेवन आपईनं टू कळलं कसं काढायचं ची व्हॅल्यू मग नेक्स्ट काय करणार ही एक्शे व्हॅल्यू ह्या इक्वेशनमध्ये पुट करूयात मग कसं पुट करणार पा इथं लिहिणार एफ ऑफ एक्शे ऐवजी सेवन अपॉन टू आणि याची व्हॅल्यू आपल्याला झिरो दिलेली कारण फॅक्टर आहे मग इथं ची व्हॅल्यू पुट केली टू इन टू सेवन अ टू चा क्यूब प्लस फायव्ह इंटू एक्स स्क्वेअर म्हणजे सेवन पॉईंट टू त्याचा स्क्वेअर मायनस इलेवन इंटू एक्स म्हणजे सेवन पॉईंट टू मायनस टेन मायनस ए ही व्हॅल्यू किती आहे झिरो आहे इथं किती आहे झिरो कारण हा त्याचा फॅक्टर दिलेला आहे इक्वल टू टू इंटू इथं सेवनचा क्यूब सेव्हनचा क्यूब किती होत एक्सीची कोट आपल्याला किती दोन मिनिट तर आपल्याला टू एक्स प्लस सेवन दिला आहे ना टू एक्स प्लस सेवन मग एक्स इज इक्वल टू मायनस सेवन आपण टू येणार आहे बरोबर का हा कसं येणार मायनस सेवन आपण टू ते पण दाखवतो इथं काय दिले आपल्याला टू एक्स प्लस सेवन इक्वल टू झिरो घेणार मग हे टू एक्स इज इक्वल टू प्लस सेवन इकडे जाऊन मायनस वन्हा मग एक्स एज इक्वल टू मायनस सेवन आपण टू येतो समजलं मग एक्स एज टू मायनस सेवन आपण टू मायनस सेवनचा क्यूब थ्री फोर्टी थ्री मायनस आहे म्हणून मायनसचा क्यूब मायनस टूचा क्यूब एट प्लस फाय इंटू मायनस सेवनचा स्क्वेअर फोर्टी नाईन आपण टू चायनस आता हे मायनस मायनस प्लस इथं पायनस आहे सेव्हनला मायनस आहे किती येणार सेव्हन्टी सेव्हन आपण टू मायनस टेन मायनस ए कळलं काय केलं आपण एक्स व्हॅल्यू तिथं पुट केली आता नेक्स्ट स्टेपला काय करता येईल पहा हा जो मायनस ए हा झिरोकडे गेला तर काय होणार आहे प्लस ए होणार आहे बरोबर का मग काय करूयात हे इक्वेशन आधी लिहूयात हा झिरो नंतर लिहूयात म्हणजे कसं होईल आता इथं टू ने डिवाइड करून घ्या टू द टू टू okay. okay. फोर जा एट ओके मग काय राहिलं इथं मग इथं राहिलं मायनस थ्री फोर्टी थ्री अपॉन फोर ओके प्लस या फायने फोर्टी नाईनला मल्टिप्लर मल्टिप्लाय करून घ्यायचं तर मल्टिप्लाय करायचं आन्सर किती येतं टू फोर्टी फाईव्ह अपॉन फोर ओके प्लस ए सेवन्टी सेवन अपॉन टू मायनस टे इक्वल टू हा ए मायनस आता झिरोकडे गेल्यामुळे हा काय झाला प्लस ए झाला आहे कळलं आता याला सॉल्व्ह करून घ्यायचं एल सी एम काढून आता का एल सी एम कसा काढणार आहे हो पहा फोर आणि टूचा एल सी एम किती होतो फोर येतो म्हणजे आपल्याला रिमाइंडर डिवाय डिव्हिजनला किती करावं लागणार आहे फोर करावा लागणार आहे आता या दोन्हींचा फोर आहे यांचा काहीच प्रॉब्लेम नाही म्हणजे काय येणार मायनस थ्री फोर्टी थ्री आणि हा प्लस टू फोर्टी फायव्ह हे दोन्ही ॲज इट इज राहणार आहे प्लस आता हा सेव्हन्टी सेवन आपण टू आहे याला फोर करायचं म्हणजे याला आधी आता 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल मग सेव्हन्टी सेव्हनला जर ने मल्टिप्लाय केलं तर किती याला वन फिफ्टी फोर मायनस या टेनला फोरने मल्टिप्लाय करावं लागेल कारण टेन आपण काय वन आहे आणि आपल्याला मल्टिप्लाय काय करावं लागणार याला फोर आणण्यासाठी इथं फोरने मल्टिप्लाय करावं लागणार आणि याला टूने मल्टिप्लाय केले ओके मग टेन फोर जा फोर्टी आणि सगळ्याचा रिमाइंडर काय फोर इक्वल टू ए कळलं मग याला आपण सॉल्व्ह करून घेऊयात पहा याला सॉल्व कसं करायचं मायनस मायनसवाले एकत्र करायचे मग मायनस थ्री फोर्टी थ्री मायनस फोर्टी किती झाले ॲड केलं तर मायनस थ्री एटी थ्री मायनस मायनसवाले ॲड केले आता प्लस प्लसवाले एकत्र करायचे मग प्लस प्लसवाले एकत्र केले तर या दोन्हींचे ॲडिशन किती आले थ्री नाईन्टी नाईन अपॉन फोर इक्वल टू ए हे झाले प्लस आणि कसं सॉल्व्ह करायचं कळलं मायनस मायनसवाले एकत्र ॲड करायचे आणि प्लस प्लसवाले एकत्र ॲड करायचे मग आता याला जर आपण सॉल्व केलं त्याचा आन्सर काय तर पा मायनस थ्री एट्टी थ्री प्लस थ्री नाईन्टी नाईन मग थ्री नाईन्टी नाईनमधून जर एटी थ्री मायनस केलं तर किती आले सिक्स्टीन अप वॉन फोर इक्वल टू ए किती आला त्याचा आन्सर सिक्स्टीन अप वन फोर मग ए इक्वल टू किती आला फोर असं आपण काय करू शकतो कोणती पण आपल्याला व्हॅल्यू काढायला सांगितली तरी आपण ती फाइंड करू शकतो कळलं मग आपला ए किती आला इथं फोर आला म्हणजे काय करावं लागणार आहे आपल्याला ए म्हणजे आपण ती सफ्ट्रॅक्ट केली होती मग काय लाग करावं लागणार जर फॅक्टर आणायचं असेल तर ए इक्वल टू फोर शुड बी सफ्ट्रॅक्टेड मग ते लायचं ए इक्वल टू फोर शुड बी सबट्रॅक्टेड आता सेम टाईपचं एक्झाम्पल येतं इथं सबट्रॅक्ट म्हटली तिथं ऍड करायला येतं काय ऍड करणार इथं मायनस ए केलं तिथं प्लस से ए करून सेम ह्या स्टेपने सॉल्व करायचं समजलं ह्याच टाईपचे एक्झाम्पल ह्या चॅप्टरवर विचारले जातात आता नेक्स्ट पहा फिफ्थमध्ये काय म्हटले मध्ये आपलं डायरेक्ट सांगितलं की प्रू करा थ्रू दॅट एक्स मायनस टू इज अ फॅक्टर म्हणजे काय करायचं आपल्याला प्रूव करायचं फॅक्टर आणचं म्हणजे रिमाइंडर काय आला पाहिजे झिरो आला पाहिजे मग याला कसं सॉल्व्ह करणार हे लक्षात ठेवायचं फॅक्टर आहे असं म्हटलं तर लक्षात ठेवायचं रिमाइंडर काय आहे झिरो आहे आणि त्याला बेस त्याला ॲज्युम करून काय करायचं ते सॉल्व्ह करायचे मग इथं एफ ऑफ एक्स किती घ्यावं लागणार आपल्याला पहा एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स क्यूब मायनस सेवन एक्स प्लस सिक्स आहे बरोबर आणि एक्स मायनस टू आपल्याला काय करायचं आहे त्याचा फॅक्टर आहे हे, हे काय करायचे प्रूव्ह करायचे म्हणजे एक्स मायनस टू आहे मग एक्स मायनस टू अ प्रू करायचं आपल्याला फॅक्टर म्हणजे इथं एक्स मायनस टू दिला आहे आपल्याला तर एक्स इज इक्वल टू किती येणार आहे एक्स इज इक्वल टू टू येणार आहे कसं पा एक्स मायनस टू इक्वल टू झिरो घ्यायचा मग एक्स इज इक्वल टू हा मायनस टू झिरोकडे गेला प्लस झाला अशा आपण एक्सी व्हॅल्यू फाईंड करू शकतो समजलं एक्सी व्हॅल्यू फाईंड झाली आता नेक्स्ट स्टेपला काय करायचं आहे एक्स एच्यात पुट करायचं मग ते लिहिणार एफ ऑफ टू इक्वल टू टू क्यूब मायनस सेवन इन टू टू प्लस सिक्स जिथं जिथं एक्स ए तिथं टू पुट करायचं मग इथं किती आलं टूचा क्यूब एट मायनस सेवन टूचा फोर्टीन प्लस सिक्स मग प्लस प्लसवाले एकत्र केले तर एट प्लस सिक्स केलं ते फोर्टीन मायनस फोर्टीन त्याचा आन्सर किती आलं झिरो आन्सर झिरो आलं बरोबर आन्सर जर झिरो आलं आणि हा काय आपला रिमाइंडर आहे मग आपला रिमाइंडर झिरो आला तर समजायचं तो त्याचा काय फॅक्टर आहे मग हे प्रूव्ह झालं काय की एक्स मायनस टू इज फॅक्टर एवढंच आपल्याला प्रूव्ह करायचं समजलं कसं काढायचं आहे इथं चुकवायचं नाही खूप सिंपल एक्झाम्पल्स आहेत ओके नेक्स्ट पाहता सिक्स्थमध्ये काय सांगितलंय यूज द रिमाइंडर थेरम सिक्स एक्झाम्पल काय करायचं आपल्याला रिमाइंडर थेरम यूज करून फॅक्टराईज कंप्लिटली द फॉलोइंग पॉलिनॉमिल आता पा हे पॉलिनॉमिल आपल्याला मध्ये दिले मग याला कसं फॅक्टराईज करायचं मग याला फॅक्टराईज करण्यासाठी काय करणार आपण पा आपल्याला मनाने व्हॅल्यू घ्यावा लागणार एक्सच्या म्हणजे पहिल्यांदा एक्स पुट करा वन मग एक्स एज़क्वल टू टू पुट करणार एक्स एज़क्वल टू थ्री पुट करा करून पाहणार आणि पहिला फॅक्टर आधी काय करणार आहे आपण फाइंड करून घेणार आहे ही फर्स्ट आहे पहा लक्षात ठेवायची मग काय करणार इथं पाप्पाला द्यायला एफ ऑफ एक्स घ्यावा लागेल असे जर थेरम आले काय क्युबिकमध्ये तर काय करणार इथं एफ ऑफ एक्स इक्वल टू काय दिलं आपल्याला थ्री एक्स क्यूब प्लस टू एक्स स्क्वेअर मायनस नाईनटीन एक्स प्लस सिक्स आता हे जर स्क्वेअरवालं असतं एवढं तर आपल्या मेथडने सिक्स टू जा ट्वेल्व करून आपण दोन नंबर शोधून फाईंड कारक केले असते फॅक्टर्स बरोबर पण इथं काय पहिली टर्म क्यूब आहे मग इथं काय करावं लागणार आहे आपल्याला पहिल्यांदा वन घ्यावा लागणार ला? ला मग इथं म्हणायचं काय लेट एक्सीजी कोर्ट आपण वन घेतला मग इथं काय ना एफ ऑफ वन आधी हे ॲझ्युम करून एक फॅक्टर काढून घ्यावा लागतो मग थ्री इंटू वनचा क्यूब प्लस टू इंटू वनचा स्क्वेअर मायनस नाईनटीन इंटू वन प्लस सिक्स मग हे किती आलं थ्री इन टू वनचा क्यूब वनच येणार आहे म्हणजे हे थ्री प्लस इथं टू मायनस नाईन्टीन प्लस सिक्स याला जर आपण सॉल्व्ह केलं थ्री प्लस टू फायू फाय प्लस सिक्स इलेवन आणि इलेवन मायनस नाईन्टीन किती येतात मायनस एट म्हणजे झिरो नाहीत म्हणजे एक्स मायनस वन इज नॉट अ फॅक्टर इथं पा एक्स इजिकल टू वन घेतला म्हणजेच काय एक्स मायनस वन झाला पाहा कसं एक्स इजक्वल टू वन आहे हा वन एक्सकडे जर आणला तर एक्स मायनस वन इक्वल टू झिरो आपल्याला हा फॅक्टर पाहिजे ना मी इथे लिहिणार एक्स मायनस वन इज नॉट फॅक्टर समजलं काय कसं केलं मग अशी कसं दिलं होतं की एक्स प्लस टू दिलं तर आपण इक्वल टू झिरो घेऊन एक्स इज इक्वल टू मायस टू काढतो यालाच उलट करून आपण काय केलं एक्स इज इक्वल टू वन घेतला त्याच्याऐवजी आपण एक्स मायनस वन लिहिला कारण आपण लिहि आपण लिहिताना असं नाही लिहू शकत की एक्स इज इक्वल टू वन इज अ फॅक्टर त्याला आपल्याला एक्स मायनस वन इजच फॅक्टर लिहावं लागतं इक्वल टू झिरो चालत नाही समजलं मग एक्स इज इक्वल टू वननी एक्स मायनस वन तर फॅक्टर नाही झाला मग आपण टू ट्राय करूयात मग आपण टू जर ट्राय केला तर लि इथं लिहिणार लेट एक्स इज इक्वल टू टू किंवा समोर असं पण लिहू शकता की एक्स मायनस टू इज अ फॅक्टर हा जर आपण असं कन्सिडर केलं कन्सिडर केलं काय एक्स मायनस टू हा समजा फॅक्टर कन्सिडर केला मग इथं काय लिहिणार आहे पहा मग एफ ऑफ टू इक्वल टू इथं फक्त जिथं जिथं एक्स तिथं टू फुट करायचा टूचा क्यूब प्लस टू इन्टू टूचा स्क्वेअर मायनस नाईन्टीन इंटू टू प्लस सिक्स म्हणजे किती आलं पाहा थ्री इंटू टूचा क्यूब एट बरोबर किंवा याला ब्रॅकेटमध्ये लिहा असं इंटू नका लिहून इन टू एट प्लस टू इंटू फोर मायनस नाईन्टीन टू जा थर्टी एट प्लस सिक्स मग याला जर सॉ सॉल्व केलं तर ट्वेंटी फोर प्लस एट मायनस थर्टी एट प्लस सिक्स हे प्लस प्लसवाले जर ॲड केले तर किती आता पा ट्वेंटी फोर प्लस एट थर्टी टू थर्टी टू प्लस सिक्स थर्टी एट किती आले थर्टी एट मायनस थर्टी एट म्हणजे किती आल्याचा आन्सर झिरो म्हणजेच काय झाला एफ ऑफ एफ एफ नाही काय एक्स मायनस टू इजं फॅक्टर लिहिता येईल आपल्याला कळलं का एक्स मायनस टू इज फॅक्टर कारण एक्सी जी कोल्टू टू टाकून काय आलं त्याचा आन्सर झिरो आलं म्हणजे एक्स मायनस टू काय आला त्याचा फॅक्टर आला मग हा झाला एक फॅक्टर मग याच्यानंतरच्या स्टेपला काय करायचं सिंथेटिक डिव्हिजन यूज करायची आता हे क्युबिक आहे ना क्वाडिटी असल्यावर सिंथेटिक डिव्हिजनची यूज करायची गरज नाही पण हे क्युबिक असल्यामुळे एक फॅक्टर असं काढून घ्यायचं ॲझ्युम करून एक फॅक्टर ॲझ्युम करून काढला आणि दुसरा फॅक्टर काढताना काय करायचं सिंथेटिक डिव्हिजनचा यूज करायचा मग पाच सिंथेटिक डिव्हिजन कशी वापरायची मग इथे लिहायचं युजिंग सिंथेटिक डिव्हिजन पहा असे जर फॅक्टर्स काढायला विचारले क्यूबिक वालायचे तर पहिल्यांदा एक फॅक्टर मनाने काढून घ्यायचा आणि बाकीचे फॅक्टर सिंथेटिक डिव्हिजनने काढायचे मग इथं कसं करता येईल पहा एक्स मायनस टू आहे म्हणजे एक्स टू काय आला टू आला आता सिंथेटिक डिव्हिजनला काय करतात हे असा टेबल तयार करतात याला टेबल तयार आणि जे इक्वेशन आहे त्याचे फक्त कोइफिशन घेतात म्हणजे इथं थ्री हा टू हा मायनस नाईन्टीन हा सिक्स हे फक्त कोइफिशन तिथे लिहायचे मग इथं काय येणार थ्री दुसरा कोइफिशन टू नंतर काय मायनस नाईन्टीन आणि काय सिक्स कोइफिशियंट लिहिले आणि एक्सी टू काय काढलं होतं आपण आत्ता एक्स मायनस टू इचं का फॅक्टर आहे ना म्हणजे ते एक्सी जुकल टू काय व्हॅल्यू आली होती टू व्हॅल्यू आली होती मग इथं काय घ्यायचा टू घ्यायचा आता नीट लक्ष द्या याला सॉल्व्ह कसं करायचं हा जो फर्स्ट आहे ना याला डायरेक्ट झिरो घ्यायचा फर्स्टला काय घ्यायचा झिरो घ्यायचा आणि यांची ॲडिशन थ्री प्लस झिरो किती आले थ्री ही झाली फर्स्ट स्टेप नेक्स्ट स्टेपला काय करायचं आता इथून पुढं ह्या नेट पहिल्यांदा ह्या टूला मल्टिप्लाय करायचं पा हे थ्री टू जा सिक्स तो इथं लिहायचा थ्री टू जा सिक्स इथे लिहिला मग यांची ॲडिशन करायची पण टू प्लस सिक्स किती आला एट आला बरोबर मग आता परत एटने टूला मल्टिप्लाय करायचं एट टू जा सिक्स्टीन आणि यांची ॲडिशन मायनस नाईन्टीन प्लस सिक्स्टीन किती आले मायनस थ्री बरोबर आता नेक्स्ट स्टेपला परत या मायनस थ्रीने टूला मल्टिप्लाय करायचं थ्री टू टूचा किती आलंय सिक्स पण मायनस पण सिक्स प्लस मायनस सिक्स इथे आलं झिरो इथं लास्टला काय आला पाहिजे आपला झिरो म्हणजे रिमाइंडर काय आला इथं लास्टला झिरो मग याच्यावर आपल्याला अजून एक इक्वेशन भेटत कसं लिख लिहायचं इक्वेशन पा इथं लागलं तेच लिहायचं हा काय आपला रिमाइंडर आहे सिंथेटिक डिव्हिजनचा रिमाइंडर आता हे तीन आहेत ना हे फर्स्टला आता इथं लिहिताना काय करायचं बघ इथं थ्री आहे इथं काय आहे थ्री आहे मग हा काय आपला क्वेशन आहे मग क्वेश्चन इक्वल टू काय लिहायचा थ्री एक्स आणि हा स्क्वेअर स्क्वेअर कसा आला पा मग इथं स्क्वेअर लिहायचं असेल तर आपण काय मानतो हा पहिल्यांदा हे तीन नंबर आहेत ना असे पहा थ्री एट आणि मायनस थ्री आलं हा लास्टची डिग्री असते झिरो शेवटच्या नंतरची डिग्री वन आणि नंतरच्याची डिग्री टू असं लास्टने लिहितात पुढं जर अजून एखादा नंबर आला असता समजा फोर्थ याची डिग्री थ्री आली असते मग इथं स्टार्टिंग आपण क्यूबने केले असते पण इथं काय इथपर्यंत संपलं सेकंड डिग्रीपर्यंत पा लास्ट लिहायचं झिरो वन आणि हा टू म्हणजे स्क्वेअर येणार पहिल्यांदा मध्ये काहीच साईन नाही मग इथं यायचं प्लस हा एट ला एक्स रेस टू काय टू ए मग इथं वन आहे पहा याचं काय येणार आहे वन डिग्री येणार आहे लास्ट पासून डिग्री मांडायला सुरुवात करायची असते इथं डिग्री झिरो ही वन आणि ही स्क्वेअर ही स्क्वेअर डिग्री बरोबर का इथं लागलं ला तर असं थोडंस पेन्सिलनी लक्षात ठेवा म्हणून असं लिहून घ्यायचं लिहिलं मग पहिल्यांदा पहिला जो येईल त्याला थ्री आणि आपला वापरतो काय वेगवेगळं आपण एक्स वापरतो मग हा थ्री हा एक्स आणि याची डिग्री टू इथं एटला साईन काय काहीच नाही म्हणजे प्लस मग एट एक्स आणि लास्टला साईन मायनस थ्री आणि याची डिग्री झिरो आहे म्हणजे याला कोविफिशन आपला व्हेरिएबल काही लिहायचा नाही म्हणजे आपण इथं तयार काय केलं थोडक्यात के क्वाड्रेटिक इक्वेशन तयार केलं सिंथेटिक डिव्हिजन डिव्हिजनवरून काय तयार केलं क्वाड्रेटिक इक्वेशन तयार केलं मग के या क्वाड्रेटिक इक्वेशनचे आपल्याला फॅक्टर्स पाडता येतात कसे या क्वाड्रेटिक इक्वेशनचे फॅक्टर्स पहिल्या दोन पहिल्या आणि लास्टच्या नंबरचं मल्टिप्लिकेशन थ्री थ्री जा नाईन आणि याला साईन काय मायनस आता असे दोन नंबर शाळायचे ज्याचं मल्टिप्लिकेशन मायनस नाईन इन आणि ऍडिशन एट येईल मग असे कोणते नंबर आहेत तर असे दोन नंबर नाईन वन जा नाईन पा नाईन वन जा नाईन मधल्या नंबरला साईन काय प्लस आहे मग याला साईन द्यायचं प्लस आणि इथं मरती मल्टिप्लिकेशन मायनस आहे मग मा प्लस आणि मायनसची मल्टिप्लिकेशन मायनस येते म्हणजे नाईन मायनस एट के वन केलं तर एट येतात हे दोन फॅक्टर मग इथं टाकायचे कसं आहे पा थ्री एक्स स्क्वेअर मग प्ल प्लस नाईन एक्स मायनस वनच्याऐवजी फक्त एक्स आणि मायनस थ्री एटसाठी नाईन आणि वन आपण फॅक्टर्स टाकल्या तर इथून पुढं तर माहिती कसं करतात याच्यातून कॉमन काय होतं थ्री एक्स कॉमन आला इथं राहिला एक्स प्लस थ्री इथं मायनस वन कॉमन काढला मायनस कॉमन काढल्यामुळे आतला मायनस झाला प्लस थ्री म्हणजे आपल्याला फॅक्टर्स काय भेटले इथं एक्स प्लस थ्री आणि दुसरा फॅक्टर एक्स मायनस वन बरोबर का मग आपल्याला काय फाईंड करायचं तर यूजिंग द रिमाइंडर थेरम फॅक्टराईज कम्प्लिटली मग हा याच्या पुढं फॅक्टर्स पडतात का याचे नाही मग हा आपला कम्प्लिटली फॅक्टराईज झाला मग कंप्लिटली फॅक्टराईज झाल्याचा आन्सर लिहायचं एफ ऑफ एक्स इज इक्वल टू पहिला फॅक्टर आपण इथं फाइंड केला होता त्याला लिहायचा एक्स मायनस टू आणि नंतरचे हे दोन फा फॅक्टर आपण इथं फाईंड केले एक्स प्लस थ्री आणि थ्री एक्स मायनस वन समजलं क्युबिकचं आलं आणि तुम्हाला सांगितलं की फॅक्टराईज इट कंप्लीटली तर ह्या मेथडने काय करायचं त्याला फॅक्टराईज करायचं पहिल्यांदा ॲझ्यूम करायचं वन घ्यायचा टू घ्यायचा काही पण झिरो पण घेऊन पा पण झिरो नाही घ्यायचा शक्यतो कारण झिरो फॅक्टर असेल तर ते पूर्ण मग त्याचे फॅक्टर्स नाही पडणार पुढं मग वन ने वन पासून पाहिजे इथं पहिल्यांदा एक्सोड वन घेऊन पाहिजे टू घेऊन पाहिजे असं वाटलं एक्सीजिकोड वन आणि ने पण नाही आलं तर रफ वर्कमध्ये पटकन मायनस वन मायनस टू असं काहीतरी पुट करून पाहिजे आणि तेवढ्या स्टेप इथं दोनच स्टेप लायच्या जास्तीत जास्त कळतं आपल्याला कोणता नंबर पुट केला आन्सर झिरो येईल तेवढ्याच दोन स्टेप इथं दाखवायच्या आणि नंतर सिंथेटिक एक जरी दाखवले तुम्ही तुम्हाला समजा कळलं आता समजा हे इक्वेशन होतं आणि जर तुम्हाला कळलं की एक्सीजिकल टू जर मी तर टू पुट केला तर आन्सर झिरो येऊ शकतं मग फक्त एक्सीजिक्वल टू टूच दाखवायचं एवनचं नाही दाखवलं तरी चालेल एक्सीजिकोल टूचं एक, एक फॅक्टर भेटला सिंथेटिक डिव्हिजननी बाकीचे दोन फॅक्टर्स काढून घ्यायचे समजलं पा नेक्स्ट सेवन आता सेवनचं एक्झाम्पल आता सेवनमध्ये काय करायला सांगितले इथं पण प्रूव्ह करायचं आपल्याला की टू एक्स प्लस वन इज अ फॅक्टर ऑफ हा याचा फॅक्टर आहे की नाही हे प्रूव करायचं इम्प्रूव्ह करून अँड हेच फॅक्टराईज द गिवन पॉलिनॉमिल आणि दिलेलं पॉलिनोमियल काय करायचं आपल्याला फॅक्टराईज करायचे मग पहिल्यांदा चेक करूयात आपण हा त्याचा फॅक्टर आहे की नाही कसं चेक करणार आहे पा? दिलेलं पाहिलेलं पॉलिनॉम यादी एफ ऑफ एक्स लिहून घ्या एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय ना रेथं टू एक्स क्यूब प्लस इथे येणार आहे एक्स स्क्वेअर मायनस थर्टीन एक्स प्लस सिक्स बरोबर दिलेलं लिहून घेतलं मग इथे एक्स इज इक्वल टू काय इथं काय दिलं आपल्याला टू एक्स प्लस वन हा फॅक्टर आहे की नाही ते चेक करायचे ना बरोबर का मग याला काय लिहू शकतो आपण लि एक्स इज इक्वल टू मायनस वन अपॉईंट टू आता हे मायनस वन आपण टू कसं आलं हे करायला पाहिजे काय टू एक्स प्लस वन इक्वल टू याला आधी झिरो प्रूट करायचा टू एक्सी जिको टू वन तिकडे गेला तर मायनस झाला मग एक्स एक्सी जी टू हा मायस वन यायझेटीत आणि टू मल्टिप्लाय होता त्या डिवाईड अशी एक्शी व्हॅल्यू इथं काय करायची फाईन करून घ्यायची मग एक्शी व्हॅल्यू फाईन केली आपण तर नेक्स्ट काय करायचं पहा आता नेक्स्ट इथं लिहिणार आहे आपण ही एक्स यावेजी मायनस वन बाय टू प्रूट करणार मग इथं लिहिणार एफ ऑफ मायनस वन अपॉइंट टू इक्वल टू टू इंटू मायनस वन अ टू त्याचा क्यूब प्लस एक्स स्क्वेअर म्हणजे मायनस वन पॉईंट टू त्याचा स्क्वेअर मायनस थर्टीन इंटू मायनस वन पॉईंट टू प्लस सिक्स बरोबर आपल्याला प्रू करायचं फॅक्टर आहे की नाही म्हणजे रिमाइंडर झिरो यायला पाहिजे झिरो आला तर प्रू झालं मग याचा अधिक क्यूब करून घ्या टू इंटू मायनस वनचा क्यूब मायनस वन आपण टूचा क्यूब एट प्लस मायनस वनचा स्क्वेअर वन आपण टूचा स्क्वेअर फोर मायनस मायनस इथं प्लस वनवर फाय इथं मायनस हे आतलं मायनस प्लस याला थर्टीन अपॉइंट टू प्लस सिक्स इक्वल टू इथं डिवाईड करून घ्या टू वन जा टू टू फोर जा एट म्हणजे इथं किती आलं मायनस वन अपॉइंट फोर प्लस वन अपॉइंट फोर प्लस थर्टीन अपॉइंट टू प्लस सिक्स इथं प्लस आणि मायनस कॅन्सल म्हणजे राहिलं काय फक्त थर्टीन अपॉइंट टू प्लस सिक्स मग याला सॉल्व करा सिक्सच्या इथं खाली असणार आहे वन असणार आहे बरोबर का मग याला जर आपण सॉल्व केलं तर कसं येईल पहा याचा बेस किती आला इथं ने मल्टिप्लाय करावं लागणार याला ने मल्टिप्लाय करा याला टूने ए थर्टीन प्लस सिक्स टू जा ट्वेल्व बरोबर चुकलं आहे का दोन मिनटा एक काम करूयात पूर्ण याचाच आधी बेस काढून घेऊयात आपण पूर्ण सी एलसीएम काढून घेऊयात इथं प्लस सिक्स मग आता जर आपण एलसिएम काढला इथं टू आहे इथं वन आहे म्हणजे इथं टू ने मल्टिप्लाय करावं लागणार इथं ने मल्टिप्लाय करावं लागणार मग ॲज इट इज राहणार काय मायनस वन दोन मिनिट एक्सी जी कोलटू किती आता आपल्या टू एक्स मायनस वन आहे टू एक्स प्लस वन आहे ओ सॉरी इथं एक्झाम्पल चुकलं आहे हे एक्झाम्पल आपण परत सॉल्व करूयात इथं माझ्याकडून लिहिताना चुकी झाली आहे एक्झाम्पलमध्ये ॲक्च्युली तर टू एक्स मायनस वन आहे मग इथं जर आपण टू एक्स मायनस वन जर घेतला तर एक्स इज इक्वल टू येतो आपला वन अपॉईंट टू मग मायनस येत नाही कसं पहा कसं टू एक्स मायनस वन इक्वल टू जर झिरो घेतला तर टू एक्स इज इक्वल टू वन तिकडे जाऊन प्लस झाला बरोबर का मग इथं एक्स एज इक्वल टू काय ना आहे वन अपॉईंट टू ओके मग इथे एक्स इज इक्वल टू वन अपॉईंट टू पुट करावं लागणार आपल्याला मग वन अपॉईंट टू इक्वल टू टू इंटू वन अपॉईंट टूचा क्यूब प्लस वन पॉईंट टूचा स्क्वेअर मायनस थर्टीन इंटू वन अ टू प्लस सिक्स मग याला जर आपण सॉल्व केलं तर पहा टू इंटू वनचा क्यूब वन टूचा क्यूब एट प्लस वन पॉईंट टूचा स्क्वेअर फोर मायनस थर्टीन अ टू प्लस सिक्स बरोबर इथं जर सॉल्व केलं तर वन आणि हे फोर म्हणजे इथं काही ते आलं वन अ फोर प्लस वन अ फोर मायनस थर्टीन पॉईंट टू प्लस हे सिक्स आपण वन आपण मध्ये काहीच नाही म्हणून काय घेतलं आपण त्याला वन घेतलं आता याला नेक्स्ट एल सी एम घेऊन सॉल्व करायचं पा एल सी एम किती येणार आहे याचा फोर येणार आहे बरोबर का फोर फोर टू वनचा एल सी एम फोर येतो मग फोर येतो म्हणजे इथं टूने मल्टिप्लाय करावं लागणार आपल्याला बरोबर हे बर? पेपरमध्ये असं दाखवायचं नाही इथं फोरने मल्टिप्लाय करावं लागणार बर बरोबर डायरेक्ट तोही मल्टिप्लाय करायचा असं तिथं दाखवायचं नाही ओके मग काय करणार पान प्लस वन ओके मायनस थर्टीनला टूने मल्टिप्लाय केलं तर ट्वेंटी सिक्स प्लस सिक्सला फोरने मल्टिप्लाय केलं तर किती आलं ट्वेंटी फोर अपॉन सगळ्यात एल सी फोर आला इथं वन प्लस वन टू बरोबर आणि हे टू प्लस ट्वेंटी फोर ट्वेंटी सिक्स येतात म्हणजे इथं काय आलं ट्वेंटी सिक्स मायनस ट्वेंटी सिक्स अपॉन फोर म्हणजे आन्सर आलं झिरो अपॉन फोर किती आन्सर येतं याचं झिरो आन्सर झिरो आलं म्हणजे एक्स मायनस टू एक्स मायनस वन इज अ फॅक्टर मग इथं डायरेक्ट लिहायचं काय टू एक्स मायनस वन इज फॅक्टर इथपर्यंत कळलं फॅक्टर कसं आहे ते नाही चेक केलं आता काय करायचं आहे आपल्याला द आहे एक फॅक्टर आपल्याला भेटलाय आपल्याला फॅक्टर करायचं आला मग इथं क्यूब असल्यामुळे सिंथेटिक डिव्हिजन यूज करावं लागणार आहे मग इथं लिहिणार युजिंग सिंथेटिक डिव्हिजन क्वाड्रेटिक जर असतं तर डायरेक्ट आपण आपल्या मित्रांनी सॉल्व्ह केलं असतं क्वाड्रेटिक बनवण्यासाठी आधी इथं काय करावं लागते ला सिंथेटिक डिव्हिजन वापरावं लागते मग आपल्याला डायरेक्ट एक्सीजी कोट वन बाय टू भेटलेला आहे पहिला तो फॅक्टर आहे मग तोच इथं आपण घेणार डायरेक्ट असा टेबल तयार करायचा याचे कोइफिशियंट लिहायचं पहिल्याचा कोइफिशियंट काय येणार इथं टू नंतर त्याला कायच कोइफिशियंट नाही म्हणजे वन मग नेक्स्ट मायनस थर्टीन आणि लास्टला काय सिक्स लिहिलं आणि एक्सीजी कोट काय आता इथं वन बाय टू पहिला झिरो घ्यायचा पहिला काय घ्यायचं झिरो टू प्लस झिरो किती आले टू आता यांची मल्टिप्लिकेशन करणार पहा म्हणजे वन बाय टू मल्टिप्लाय बाय टू वन टू टू कॅन्सल किती आला वन मग वन प्लस वन किती टू हे रफ वक करायचा बाजूला मग परत ह्या टू ने याला परत मल्टिप्लाय केलं सेम असंच टू ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर किती येणार याचं वन येणार आहे बरोबर का मग मायनस थर्टीन प्लस वन किती आले मायनस ट्वेल्व आता मायनस ट्वेल्वने मल्टिप्लाय करणार कशाला वन बाय टू हा जो वन बाय टू आहे त्याला मल्टिप्लाय करणार मायनस ट्वेल्वने मग किती आणणार वन जा टू टू सिक्स जा म्हणजे किती आला मान्सर मायनस सिक्स किती आलं मायनस सिक्स आणि सिक्स प्लस मायनस सिक्स ते आले झिरो आणि हा लास्टला आला आपला रिमाइंडर काय आला आपला रिमाइंडर याला सोडून द्यायचं रिमाइंडर आल्यावर संपलं मग आता पुढं काय मी सांगितलं मघाशी याला कन्सिडर करायचं म्हणत लिहिलं लिहायचं नाही याला झिरो हा वन आणि हा टू म्हणजे आपला स्क्वेअर पासून स्टार्ट होणार आहे बरोबर मग क्वेश्चन इक्वल टू लिहायचं काय हा कोइपिशन टू आधी मग एक्स ए किती आला इथं टू स्क्वेअर प्लस याचा कोश कोइफिशन टू एक्स इथं काय पॉलिनॉमिअल वन मग इतर रेस टू वन येणार आणि लास्टला फक्त मायनस ट्वेल्व ला यायचं इथपर्यंत आलं हे क्वेशनला टूने डिवाईड करून घ्या टूने जर डिवाईड केलं तर काय आलं पाहा एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस सिक्स मग याला सिम्पल मायनस सिक्स दोन नंबर शोधा मग कोणते दोन नंबर येतात तर थ्री आणि टू पा थ्री टूचा सिक्स होतो आणि थ्री मायनस टू केला तर वन येतो मोठ्या मधल्या नंबरचा साईन मोठ्याला इथं काय येणार पहा एक्स स्क्वेअर प्लस थ्री एक्स मायनस टू एक्स मायनस सिक्स याचे ग्रुप केले कॉमन काय आला याच्यातला पहिल्या याच्यातून एक्स कॉमन आला मग काय राहिला एक्स प्लस थ्री मायनस टू कॉमन काढला एक्स राहिला आणि मायनस मायनस झाले प्लस आणि टू कॉमन काढल्यामुळे तर किती राहिला थ्री बरोबर म्हणजे इथं काय आला पहिला फॅक्टर एक्स प्लस थ्री दोन इकडं कॉमन आहे आणि दुसरा फॅक्टर काय आला एक्स मायनस टू पण आपले एवढेच फॅक्टर नाही आले मग टोटल फॅक्टर खाली लिहायचे कसं लिहिणार एफ ऑफ एक्स इज इक्वल टू पहिला हा फॅक्टर आला काय टू एक्स मायनस वन त्याच्यानंतरचे फॅक्टर काय आले आहेत एक्स प्लस थ्री हाय एक फॅक्टर आला आणि एक्स मायनस टू हाय एक फॅक्टर आहे कळलं अशी वापरतात एक्स मायन आपली सिंथेटिक डिव्हिजनची मेथड कधी जर आपल्याला फॅक्टराईज करायला सांगितलं कोणाला क्युबिक इक्वेशनला तर सिंथेटिक डिव्हिजन वापरायचे समजलं नेक्स्ट पाहता एटमध्ये काय सांगितले इफ थ्री एक्स प्लस वन इज अ फॅक्टर ऑफ इफ दिलंय फॅक्टर डायरेक्ट फॅक्टराईज द एक्सप्रेशन म्हणजे याचा आन्सर एक्स एक्स जो थ्री एक्स प्लस वन आहे आयचा फॅक्टर आहे म्हणजे त्याची जर व्हॅल्यू आपण याच्यात पुट केली तर आन्सर किती डायरेक्ट झिरो येतं ते आपल्याला आता दाखवायची गरज नाही कारण मागच्या इक्वेशनमध्ये काय सांगितलं होतं प्रूव्ह करायचं होतं म्हणून आपण हे दाखवलं पण आपल्याला डायरेक्ट प्रू करून दिलं की तो त्याचा फॅक्टर आहे बरोबर का मग काय लिहिणार इथं एक्स प्लन थ्री एक्स प्लस वन इज अ फॅक्टर हा एक फॅक्टर भेटला याच्यावर एकशे व्हॅल्यू पहिली काढून घ्यायची एकशे व्हॅल्यू काय येणार पहा थ्री uh, एक्स प्लस वन इक्वल टू झिरो रफ वर्कमध्ये काढायची थ्री एक्स इज इक्वल टू वन तिकडे गेला झिरोकडं मायनस वन झाला मग एक्स इज इक्वल टू काय आला मायनस वन अपॉइंट थ्री एक्स इज इक्वल टू मायनस वन अपॉइंट थ्री आपण सिंथेटिक डिव्हिजन सॉल्व करणारे बरोबर मग कसं वापरणार चलायचं एक्स इज इक्वल टू मायनस वन अपॉइंट थ्री खालीणार युझिंग सिंथेटिक डिव्हिजन सिंथेटिक डिव्हिजन वापरायची कशी वापरणार पहा हा टेबल तयार करायचे तर खाली बरोबर स्केलनी लाईन मारायच्या आहे आणि हे जे इक्वेशन आहे त्याचे कोइफिशन लिहायचे पहिल्याचा थ्री आहे पुढचा कोइफिशन काय फोर आहे त्याच्या पुढचा कोइफिशन मायनस थर्टी फाय ओके आणि त्याच्या पुढचा कोइफिशन मायनस ट्वेल्व कोइफिशन लिहिलं आहे इथे एक्शे व्हॅल्यू लिहायची किती आली ती मायनस वन आपण थ्री लिहिली एकशी व्हॅल्यू आता पुढं काय करणार का पहा पहिल्यांदा झिरो घ्यायचा थ्री प्लस झिरो थ्री आणि जर ह्या जो मायनस वन बाय थ्री आहे बरोबर का त्याला जे खालचं आन्सर आले ना त्याने मल्टिप्लाय केलं इथं थ्री थ्री कॅन्सल झाली किती आले, कि आले कि मायनस वन इथं किती लिहिणार मायनस वन मग फोर इथं प्लस मायनस वन काय फोर प्लस मायनस वन किती आले फोर मायनस वन किती आलं याचा आन्सर थ्री परत थ्रीने जर मल्टिप्लाय केलं तर परत आन्सर काय येणार आहे आप आपलं मायनस वनच येणार आत्ताच इथं थ्रीने मल्टिप्लाय करून दाखवलं ओके मायनस वन आलं मग थर्टी फाईव्ह मायनस थर्टी फाईव्ह मायनस वन मायनस मायनस प्लस किती आले मायनस थर्टी सिक्स बरोबर आता थर्टी सिक्सने काय करायचं आहे हे मायनस वन बाय थ्रीला मल्टिप्लाय करा मायनस वन बाय थ्री आन्सर काय आले खाली मल्टिप्लाय बाय मायनस थर्टी सिक्स म्हणजे थ्री वन जा थ्री थ्री वन जा थ्री टू जा किती आले मायनस आता हे मायनस हे मायनस किती झाले प्लस ट्वेल्व किती आल्याचं आन्सर प्लस ट्वेल्व मायनस ट्वेल्व प्लस ट्वेल्व किती झाले झिरो आणि हा आला आपला रिमाइंडर इथे लिहायला विसरायचं नाही हा काय रिमाइंडर कळलं हे साईडला रफ वर्कमध्ये दाखवायचं आहे तुम्ही ओके नेक्स्ट स्टेपला काय करतो आपण याला झिरो मानतो हे लिहायचं नसतं तिथे आपल्यासाठी याला झिरो याला वन याला टू मग याचा क्वेश्चन कसा लिहिणार पहा पहिला टू आहे म्हणजे स्क्वेअरवाली टर्म येणार आहे मग हा कोइ कोय फिशन आणि एक्स स्क्वेअर मध्ये काही साईन आहे काहीच नाही म्हणजे प्लस मग परत थ्री हा एक्स रेस टू वन आणि मायनस थर्टी सिक्स याला थ्रीने डिवाईड करून घ्या ते सगळीकडे डिवाइड थ्रीने जर डिवाइड केलं तर एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस ट्वेल्व हे भेटलं आपल्याला इक्वेशन आता हे इक्वेशन भेटलं इक्वेशन भेटल्यावर काय करायचं आता हे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे आणि क्वाड्रेटिक इक्वेशन कसं सॉल्व करतात माहिती आहे आपल्याला मायनस ट्वेल्व आहे लास्टला असे दोन नंबर शोधायचे मल्टिप्लिकेशन मायनस ट्वेल्व ॲडिशन वन मग कोणत्या येतात तर फोर आणि थ्री मधल्या नंबरला याला प्लस याला मायनस पा फोर मायनस थ्री वन येतात आणि फोर थ्रीचा ट्वेल्व टाका इथं व्हॅल्यू इथं काय येणार आहे एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स मायनस थ्री एक्स मायनस ट्वेल्व याचे काय केले आपण ग्रुप केले पहिले याच्यात एक्स कॉमन काढला एक्स प्लस फोर आला मायनस थ्री कॉमन काढला एक्स मायनस मायनस प्लस फोर म्हणजे आपल्याला फॅक्टर्स काय भेटलंय एक्स प्लस फोर आणि एक्स मायनस थ्री पण आपल्याला सगळे फॅक्टर्स लिहायचेत मग सगळे फॅक्टर कसे लिहितो आपण पावपुड सेट इथे लिहितो एफ ऑफ एक्स इज इक्वल टू पहिला फॅक्टर काय आला थ्री एक्स प्लस वन तो लिहून टाकायचा थ्री एक्स प्लस वन दुसरा फॅक्टर काय आला आहे इथे हे बाकीचे दोन फॅक्टर लिहायचे एक्स प्लस फोर आणि एक्स मायनस थ्री अशा प्रकारे हे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करायचं ओके आता पहा नेक्स्ट एक्झाम्पल पहा सिंथेटिक डिव्हिजन कधी वापरायचे क्युबिक्वेशन आलं तर सिंथेटिक वापरायची इथं क्वाडिटी आला आपण सिंथेटिक वापरली का नाही आता याच्यात काय सांगितले पा वेन टू पॉलिनॉमिल्स दिलेत आपल्याला हे एक पॉलिनॉमिल आहे आणि हे एक पॉलिनॉमिल आहे दोन्हीला डिवाईड केलं एक्स मायनस थ्रीने म्हणजे एक्सीची टू काय नाही आन्सर थ्री येणार आहे म्हणजे एक्सीची टू थ्री दोन मध्ये पुट करायचं आपल्याला पीची व्हॅल्यू काढायची मग ह्या टाइपचे एक्झाम्पल आलं तर कसं सॉल्व्ह करायचं पा पहिल्या आता काय करणार दोन पॉलिनॉम येईल पहिल्याला एफ ऑफ एक्स म्हणा पहिल्याला घेतलं एफ ऑफ एक्स काय ते पहिलं पॉलिनॉम येईल या एक्स क्यूब मायनस पी एक्स स्क्वेअर म्हणजे हे प्लस एक्स प्लस सिक्स आणि याच्यात एक्स एक्सीज इक्वल टू आपल्याला थ्री पुट करावं लागणार मग इथं लिहिणार एक्स एक्सीज इक्वल टू थ्री मग एफ ऑफ थ्री इक्वल टू एक्स ऐवजी थ्री पुट केला तर इथं थ्रीचा क्यूब मायनस पी इन टू थ्रीचा स्क्वेअर प्लस थ्री प्लस सिक्स मग इथं थ्रीचा क्यूब ट्वेंटी सेवन मायनस थ्रीचा स्क्वेअर नाईन आणि हा पी प्लस थ्री प्लस सिक्स हे नाईन झाले मग इथं काय येणार पा रिमाइंडर दोन्हीचा सेम येतो मग इथं ट्वेंटी सेवन मायनस नाईन प्लस पी किती आले ट्वेंटी सेवन प्लस नाईन थर्टी सिक्स बरोबर म्हणजे किती आल्याचा आन्सर थर्टी सिक्स मायनस नाईन पी हे भेटलं पहिल्याचा रिमाइंडर बरोबर लागलं त्याला वन लिहून ठेवा आता दुसरा जी ऑफ एक्स जी ऑफ एक्स आपल्याला हा दिला तो लिहायचा काय टू एक्स क्यूब मायनस एक्स स्क्वेअर मायनस ते पी प्लस थ्री इथं एक्स मायनस सिक्स इथं पण आपल्याला एक्स इज इक्वल टू थ्रीच फुट करायचं कारण दोन्हीला सेम नाही डिवाईड करायचं सांगितलं म्हणजे ते लिहिणार जी ऑफ थ्री इक्वल टू टू इन्टू थ्रीचा क्यूब मायनस थ्रीचा स्क्वेअर मायनस इथं पी प्लस थ्री ॲज इट इज इंटू थ्री मायनस सिक्स ओके आता नेक्स्ट काय करता येईल पहा याला सॉल्व करूयात इथं आणणार टू इन्टू थ्रीचा स्क्यूब ट्वेंटी सेवन मायनस थ्रीचा स्क्युअर नाईन याला जर आपण ब्रॅकेटच्या आतमध्ये जर मल्टिप्लाय केलं तर पहा हे मुझे है थ्री आणि हे मायनस आहे म्हणजे काय झाले मायनस थ्री पी प्लस मायनस मायनस आणि थ्री थ्री जा नाईन मायनस सिक्स कळलं ह्या थ्रीने आधी मल्टिप्लाय केलं थ्री इन टू पी पी थ्री पी प्लस नाईन आणि बाहेरचं मायनस होतं म्हणून असं केलं इथं किती झालं ट्वेंटी सेवन टू जा फिफ्टी फोर मायनस नाईन मायनस थ्री पी मायनस नाईन मायनस सिक्स आता हे सगळ्यांचे ॲडिशन करा थ्री पी तसंच ठेवा म्हणजे फिफ्टी फोर मायनस नाईन किती आले काय काय सॉल्व्ह करायचं आपल्याला फिफ्टी फोर मायनस नाईन मायनस नाईन मायनस सिक्स याचा आन्सर येतो पहा फिफ्टी फोर मायनस नाईन करून परत इथून मायनस पहिल्यांदा मायनस मायनस आहे ना मायनस नाईन मायनस नाईन किती आले मायनस एटीन मायनस एटीन मायनस सिक्स मायनस ट्वेंटी फोर आणि मग फिफ्टी फोर मायनस ट्वेंटी फोर केले किती आले थर्टी याचा आन्सर किती आले थर्टी मायनस थ्री पी बरोबर हे दोन इक्वेशन भेटले आणि आपल्याला काय सांगितले की या दोन्हीचे रिमाइंडर सेम आहे म्हणजे वन आणि टू काय सेम आहे रिमाइंडर काय सेम आहे इथे लिहायचं इफ रिमाइंडर आर सेम इफ रिमाइंडर आर सेम रिमाइंडर आपल्याला सेम दिलेत म्हणून या दोन्हीला सेम दाखवायचं कसं फर्स्ट थर्टी सिक्स मायनस नाईन पी इक्वल टू सेकंड काय थर्टी मायनस थ्री पी आता थर्टी थर्टी सिक्सकडे घ्या म्हणजे काय होणार थर्टी सिक्स मायनस थर्टी इक्वल टू हा मायनस थ्री पी आणि हा नाईन पी तिकडे जाऊन प्लस नाईन पी करा थर्टी सिक्स मायनस थर्टी सिक्स इक्वल टू मायनस थ्री प्लस नाईन सिक्स पी किती आले सिक्स पी याला जर सॉल्व्ह केला आपण तर पी इक्वल टू किती आला वन आणि आपल्याला एवढंच फाईंड करायचं होतं फक्त कशाची व्हॅल्यू काढायची होती आपल्याला पीची व्हॅल्यू फाईन करायची होती समजलं कसं सॉल्व्ह करायचं फक्त एक्झाम्पल नीट वाचायचं तर काय दिलं होतं आपल्याला रिमाइंडर्स आर सेम म्हणजे दोन्हीचे जे आन्सर येणार ते सेम दाखवून आपल्याला पीची व्हॅल्यू फाईन करायची ओके नेक्स्ट पाहता टेनमध्ये काय करायचं आहे आता टेनमध्ये तर डायरेक्ट काय सांगितलं आपल्याला की एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स प्लस फिफ्टीन इज अ फॅक्टर ऑफ याचे फॅक्टर आहे हा म्हणजे आधी याला सॉल्व करावं लागेल याचे फॅक्टर आधी आपल्याला सॉल्व करून घ्यावं लागणार मग ते आधी सॉल्व करूयात पा कसं सॉल्व करणार याला कारण हे फॅक्टरमध्ये दिलं नाही ना आपल्याला डायरेक्ट इक्वेशन दिलं एक्स्क्वेअर प्लस टू एक्स मायनस फिफ्टीन याला जर सॉल्व केलं तर लास्टला फिफ्टीन आहे असे दोन नंबर शोधायचे त्याचं मल्टिप्लिकेशन फिफ्टीन यायला पाहिजे ॲडिशन टू यायला पाहिजे मग फाय थ्री जा फिफ्टीन हे प्लस आणि हे मायनस इथे काय एक्स स्क्वेअर प्लस फाय एक्स मायनस थ्री एक्स मायनस फिफ्टीन एक पार्ट हा एक पार्ट ओके टू इथं एक्स कॉमन काढला एक्स प्लस फायव्ह आला मायनस थ्री कॉमन काढला इथं पण एक्स प्लस फाईव्ह राहिला मग फॅक्टर काय आला पाहिल्यांदा एक्स प्लस फाईव्ह आणि दुसरा फॅक्टर आला एक्स मायनस थ्री हे दोन फॅक्टर आहे त्याचे हेच दाखवायचं होतं म्हणून त्यांनी डायरेक्ट काय दिलं क्वाडिटी क्वेशन घेतलं त्याच्यावरून आपण त्याचे फॅक्टर्स फाईंड करून घेतले समजलं काय केलं इथं फक्त काय सांगितलं होतं की इज अ फॅक्टर पण फॅक्टर तर ह्या फॉर्ममध्ये असतात ना की त्याच्यावरून आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड करता आली पाहिजे मग काय करणार आहे पहिल्यांदा ह्या इक्वेशनमध्ये एक्स मायनस फो एक्स इज इक्वल टू मायनस फायव्हट करायचा आणि नंतर एक्स इज इक्वल टू थ्री पुट करून व्हॅल्यू आपल्याला ए आणि बीच्या फाईंड करायच्या मग कसं लि लिहिणार पहा पहिल्यांदा इक्वेशन लिहून घ्यायचं एफ ऑफ एक्स म्हणजे ते लिहू शकता किंवा डायरेक्ट आपण सॉल्व्ह केले ना काय की एक्स प्लस फायू अँड एक्स मायनस थ्री आर द फॅक्टर फॅक्टर्स ऑफ कशाचे फॅक्टर हे ते इक्वेशनचे कोणते एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स मायनस थर्टीचे फॅक्टर्स आहेत बरोबर का मग आपण सॉल्व करून घेऊयात पहिली व्हॅल्यू कोणती पुट करायची पहा पहिली व्हॅल्यू आपण ही एक्स प्लस फाय आहे ना त्याच्यावरून किती आले पहा एक्स प्लस फाय आहे त्याच्यानं आपण लिहू शकतो एक्स इज इक्वल टू मायनस फाय फाय तिकडे गेला तर मायनस फाय मग पहिले फॅक्टर टाकू काय एक्स इज इक्वल टू मायनस फाय जर टाकला ते ऑफ मायनस फाय इक्वल टू इथं लिहिणार मायनस फाईव्हचा क्यूब बरोबर का प्लस ए इंटू मायनस फाईव्हचा स्क्वेअर प्लस बी इंटू मायनस फाईव्ह बी इंटू मायनस फाईव्ह आणि लास्टला मायनस थर्टी याला सॉल्व केलं तर मायनस फायचा क्यूब येतो मायनस वन ट्वेंटी फायव्ह बरोबर का फायचा क्यूब प्लस इथं मायन मायनस फायचा स्क्वेअर येणार प्लस ट्वेंटी फायव्ह ए इथे येणार मायनस फायव बी आणि मायनस थर्टी याला जर सॉल्व केलं तर आपल्याला एक इक्वेशन भेटेल याच्यावरून मग याच्यावरून काय इक्वेशन भेटतं आपल्याला की ट्वेंटी फायव ए बरोबर का इथं पा ट्वेंटी फायव्ह ए मायनस फायू बी मायनस आता इथं पा वन ट्वेंटी फायव्ह मायनस थर्टी किती आता तू मायनस वन फिफ्टी फाय आता मायनस वन फिफ्टी फायला जर आपण बाजूला नेलं दुसऱ्या बाजूला इकडं आला इक्वलच्या तर व प्लस होईल म्हणजे का ट्वेंटी फाईव्ह इथं ए या ट्वेंटी फायव्ह ए मायनस फायव्ह बी इक्वल टू वन फिफ्टी फाय याला फायने डिवाईड करून घ्या छोटो होईल म्हणजे फायव्ह फाय जा ट्वेंटी फायव्ह मायनस बी याला जर फायने मल्टिप्लाय केलं तर फाय थ्री जा फिफ्टीन फाय वन जा फायव्ह हे एक इक्वेशन भेटलं आपल्याला आता दुसरं इक्वेशन कसं काढणार की एक्स इज इक्वल टू थ्री फुट करणार कसा पा एक्स मायनस थ्री दिला आहे इक्वल टू जर झिरो हो घेतला आपण तर एक्स इक्वलटी किती येतो थ्री येतो मग इथे लिहिणार दुसरं काय की एफ ऑफ थ्री इक्वल टू इथं आता थ्री पुट करा इक्वेशनमध्ये मग पहिल्यांदा थ्रीचा स्क्वेअर हे इक्वेशन पाहि पण लिहिलं आपण प्लस ए इंटू थ्रीचा स्क्वेअर प्लस बी इंटू थ्री मायनस थर्टी मग थ्रीचा क्यूब ट्वेंटी सेवन प्लस थ्रीचा स्क्वेअर नाईन ए प्लस थ्री बी मायनस थर्टी मग याला जर सॉल्व्ह केलं तर इक्वेशन काय तर पहा नाईन ए प्लस थ्री बी ट्वेंटी सेवन मायनस थर्टी किती येतात मायनस थ्री किती येतं मायनस थ्री मग याला जर सॉल्व्ह केलं थ्री दोन दुसऱ्या बाजूला पाठवला तर इकडच्या बाजूला लिहितं इक्वेशन काय पहा काय नाही पहा मग हे नाईन ए मायन प्लस थ्री बी इक्वल टू थ्री कारण हे मायनस थ्री होतं इक्वलच्या ह्या बाजूला पाठवलं तर प्लस झालं याला जर थ्रीने डिवाईड केलं तर काय येणार थ्री ए Plus B equal to 1. 2. 1 प्लस बी इक्वल टू वन हे आलं आपलं इक्वेशन नंबर टू आता इक्वेशन वन आणि टू ॲड करा कारण इथं प्लस बी इथं मायनस बी माहिती लिहिणार ॲड वन अँड टू वन अँड टूला जर आपण ॲड केलं तर वन काय फाय ए मायनस बी इक्वल टू थर्टी वन आणि हे थ्री ए प्लस बी इक्वल टू वन वनला ॲडिशन फाय प्लस थ्री एट ए प्लस बी मायनस बी कॅन्सल आणि थर्टी वन प्लस वन थर्टी टू याच्यावर ए किती आला तर थर्टी टू आपण एट मग ए आला फोर ए किती आला फोर पहिली व्हॅल्यू भेटली आपल्याला ए ची व्हॅल्यू आपल्याला भेटली आता बीची व्हॅल्यू काढायची मग पुट करू आपण एखाद्या एक इक्वेशनमध्ये व्हॅल्यू मग पुट ए इक्वल टू फोर इन इक्वेशन वन इक्वेशन मध्ये जर आपण व्हॅल्यू पुट केली इक्वेशन वन काय फाईव्ह ए मायनस बी इक्वल टू थर्टी वन फायू मायनस बी इक्वल टू किती आहे थर्टी वन आहे मग जर यात याच्यात आपण व्हॅल्यू पुट केली तर काय होईल पहा फाईव्ह इन टू फोर मायनस बी इक्वल टू मायनस बी इक्वल टू किती आता थर्टी वन हे झाले ट्वेंटी मायनस बी इक्वल टू थर्टी वन ए मायनस बी इक्वल टू थर्टी वन मायनस ट्वेंटी मग मायनस बी किती आला इलेवन मग बी किती आला मायनस इलेवन मग आपल्याला भेटला काय ए इक्वल टू फोर किंवा याला इथं ब्रॅकेट करा अँड बी इक्वल टू मायनस इलेवन समजलं या आणि बीचे व्हॅल्यू कशा फाइन केल्यात सिम्पल आहेत फक्त फॅक्टर्स दिला असेल तर त्याला थोडं सॉल्व करून घ्या जरा डायरेक्ट आपल्याला इक्वेशनच दुसऱ्या इक्वेशनचा फॅक्टर दिला असेल तर पहिल्या इक्वेशनला क्वाड्रेटिक इक्वेशन जे दिले त्याला काय करायचं सॉल्व करून घ्यायचं ज्याचा फॅक्टर येतो समजला तर नेक्स्ट पाहा नेक्स्ट पा, आपण मग सॉल्व सॉल्व्ह केलं सेम तसंच आहे सबसेक्शनचं सॉल्व्ह केलं आणि तर फक्त ॲड करायची हे येईल तुला सॉल्व्ह करता काय करणार आहे फक्त काय करायचं इथं की टू एक्स प्लस फाय स्क्वेअर मायनस ट्वेंटी एट एक्स मायनस एटीन आहे इथं वरती लिहायचं लेट ए बी द ॲडेड प्लस ए करायचं आणि एक्स एक्स मायनस थ्री म्हणजे एक्स इच इक्वल टू इथं काय फूट करणार तो थ्री फूट करणार इथं जिथं एक्स आहे तिथं थ्री फूट करायचा ए थ्रीचा क्यूब प्लस फाय इंटू एक्स स्क्वेअर म्हणजे थ्रीचा स्क्वेअर मायनस ट्वेंटी एट इंटू एक्स म्हणजे ट्वेंटी एट इंटू एक्स एट मा इक्वल टू प्लस ए मायनस एटीन इक्वल टू प्लस याला सॉल्व्ह कर तुला लाई लास्टला समजलं या चॅप्टरमध्ये सगळे असेच एक्झाम्पल येणार आहेत आपल्याला आणि एक्सरसाईजमध्ये सुद्धा ह्याच टाईपचे एक्झाम्पल असतील त्याच्यामुळे काय करायचं एक्झाम्पल नीट पहा आधी यांना सॉल्व्ह कर प्रॅक्टिस करायची आणि एक्सरसाइज सॉल्व्ह करायची ओके